हे वाव अदर्व दादा, मला खूप आवडलं तुझं गिफ्ट, थँक्यू. हो ना, मला माहित होत. सगळ्यांनी दिलेल्या भेटवस्तू आधी उघडून बघायच्या, हे आधीपासूनच त्याचं आवडतं काम आहे. बरं झालेत का सगळ्यांचे गिफ्ट बघून? नाही, एक सायकल राणी, तू अजून माझं गिफ्टच दिलं नाहीयेस. अरे हो, असं कसं शक्य? काय आहे भूमिताई, आकाशचं बर्थडे गिफ्ट विसरलीस तू? अरे ती विसरेल कशी, काहीतरी स्पेशल आणलं असणार नवऱ्यासाठी तिने, हो ना? मग स्पेशल आहे तर मग देत का नाही येते? ताई खरंच विसरलीस की काय? नाही आणलंय ना मी. अगं बघ, सांग ना काय आणलंय ते, खूप झालं सिक्रेट. आता तुझा नवरा बिचारा रडकून दिला आला ग. काय यात हे सायकल राणी, हे कागद कसले आहेत? माझं गिफ्ट कुठे आहे? एक मिनिट, एक मिनिट, बघू 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 इकडे. भूमी, तुझं आणि आकाशचं जयसिंगपूरचं तिकीट, आज रात्रीचं तिकीट आहे काय? क्या बात आहे भूमिताई, याला म्हणतात खरं गिफ्ट. नाही म्हणजे पहिल्यांदाच तुम्ही दोघं कुठे तरी फिरायला चालले हे बघून खूप बरं वाटलं. खरंच हे खूप युनिक गिफ्ट आहे भाऊजी. अगं पण फिरायला जायचं होतं तर वेगळ्या ठिकाणी कुठेतरी जायचं ना, जयसिंगपूरला कशाला? आमच्यासारखं कुठेतरी पॅरिस वगैरे नाही का? पण भूमी, याच्यात परतीचं तिकीट दिसत नाहीये, तुम्ही परत कधी येणार आहात? नाही काका, आम्ही परत नाही येणार. हा आजी, मी तुम्हाला असं शेवटच्या क्षणी सांगते त्यासाठी मला तुमची खरं तर माफी मागायची. पण आजी, आम्ही जयसिंगपूरला फिरायला नाही जात. मग आपल्या महाजन गार्मेंटचा तिथे नवीन प्लांट उभा राहत, त्यासाठी आम्ही तिकडे जातो. नाही पण तू दोन तिकीट का काढलीस? एक का दोन ते नंतर ठरवा, पण हे सगळं कधी ठरलं ते सांग ना, कारण आपला जयसिंगपूरचा प्लांट तर बांधकाम हँडल करणार होते ना. हो काका, पण प्लांट आता सुरू होतोय ना, त्यामुळे तिकडे आपल्यापैकी कोणीतरी असावं असं मला वाटलं आणि म्हणून मी तिथे जायचा निर्णय घेतला आणि आता आम्ही तिथेच राहणार.